अखेर काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि शंकरराव कोल्हे यांच्या कारखान्यांना सरकारनं थक हमी नाकारलेली आहे. मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीमध्ये या दोन कारखान्यांवरती फुली मारण्यात आलेली आहे. 11 कारखान्यांना 1,590 कोटी 16 लाखांची थक हमी देणारा शासन आदेश जारी करण्यात आलाय. पहिल्या यादीमध्ये 13 कारखान्यांना 1,898 कोटी रुपयांची थक हमी देण्याचा निर्णय घेतलेला होता. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आणि लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधात काम करणाऱ्या काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि शंकरराव कोल्हे यांना राज्य सरकारनं कोंडीत पकडत साखर कारखान्यांना थक हमी नाकारल्याची चर्चा आहे. संग्राम थोपटे यांच्या कारखान्याला आधी थक हमी दिल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. मात्र त्यानंतर मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेऊन या दोन कारखान्यांच्या नावावरती फुली मारण्यात आली. हे दोन कारखाने रद्द करण्यासाठी त्या जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या दबाव विभागावरती असल्याची सूत्रांची माहिती आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.